Bismillahirrahmanirrahim. Allah cha naavane jo si meherban dayavan ahe. Subhanalladhi asra bi 'abdihi laylan min al-masjid al-haram ila al-masjid al-aqsa alladhi barakna hawlahu linuriyahu min ayatina innahu huwa as-sami'u al-basir. Pavitra ahe to jo ghun gela eka ratri aplya dasala masjid haram काबा मस्जिद पासून दूरच्या त्या मस्जिद पर्यंत जिच्या वातावरणाला त्यांना बरकत दिली आहे, जेणेकरून त्याला आपल्या काही निशाण्यांचं निरीक्षण घडवावं. वास्तविकपणे तोच आहे सर्व काही ऐकणारा आणि पाहणारा. आम्ही यापूर्वी मुसा अल इस्लामला ग्रंथ दिला होता आणि त्याला बनी इस्राईल साठी मार्गदर्शनाचं साधन बनवलं होतं. या ताकदनिशी की माझ्याशिवाय कोणालाही आपला वकील बनवू नये. तुम्ही त्या लोकांचे वंशज आहात ज्यांना आम्ही नूह अल इस्लामसह नावेवर स्वार केलं होतं आणि नूह अल इस्लाम एक कृतज्ञ दास होता. मग आम्ही आमच्या ग्रंथात बनी इस्राईलना या गोष्टीवर सुद्धा सावधान केलं होतं की तुम्ही पृथ्वीवर दोन वेळा मोठे उपद्रव माजवाल आणि मोठी शुरजोरी दाखवाल. فإذا جاء وعد أولاهما بعثنا عليكم عبادا لنا أولي بأس شديد فجاسوا خلال الديار وكان وعدا مفعولا. سرد شوتي जेव्हा त्यापैकी पहिल्या शिरजोरीची वेळ आली तेव्हा हे बनी इस्राएल तुम्ही तुमच्या विरोधात आमचे असले दास उभे केले जे फार सामर्थ्यवान होते आणि ते तुमच्या देशात शिरून सर्वत्र पसरले. हे एक वचन होतं जे साकार होणारच होत. त्यानंतर आम्ही तुम्हाला त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी दिली आणि तुम्हाला संपत्ती आणि संततीद्वारे मदत केली आणि तुमची संख्या पहिल्यापेक्षा वाढवली. إن أحسنتم أحسنتم لأنفسكم وإن أسأتم فلها فإذا جاء وعد الآخرة ليسوءوا وجوهكم وليدخلوا المسجد كما دخلوه أول مرة وليتبروا ما علوا تتبيرا. فها تمي بلاي كلي تر تمشى سوتها ساتيت بلاي هوتي आणि वाईट केलं तर ते तुमच्या स्वतःसाठीच वाईट सिद्ध झालं. मग जेव्हा दुसऱ्या वचनाची वेळ आली तेव्हा आम्ही दुसऱ्या शत्रूंना तुमच्यावर लादलं जेणेकरून त्यांनी तुमचे चेहरे विकृत करावेत आणि मस्जिद बैतुल मक्दिसमध्ये तसंच शिरावं जसं पहिले शत्रू शिरले होते आणि ज्या वस्तूवर त्यांचे हात पडावेत तिला नष्ट करून टाकावं. عسى ربكم أن يرحمكم وإن عدتم عدنا وجعلنا جهنم للكافرين حصيرا. شكي آهي كي آتا تمسا رب تمسا وردايا ناقفل پرندو جر تمہي پنها اپلا جنح سالي چي پنرا روتے کے لئي در آمي دیکھل پنها اپلا شکشي چي پنرا روتے کرو آنے دینگی شي کرتگنتا درشن نارے ساتھی آمي جهنم لا ترنگ بنون ٹھولا ہے. إن هذا القرآن يهدي للتي هي أقوم ويبشر المؤمنين الذين يعملون الصالحات أن لهم أجرا كبيرا وأن الذين لا يؤمنون بالآخرة أعتدنا لهم عذابا أليما. وستستطيع أشياء كي ها قرآن تو مرغ داخوتو چوك دي سرع آهي جلو كلا ماننے کرون بھلی قرطة کرو لاكتيل تنہا ها شبو بارتا دیتو की त्यांच्यासाठी मोठा मोबदला आहे आणि जे लोक आखिरतला मानत नसतील त्यांना ही वार्ता देतो की त्यांच्यासाठी आम्ही दुःखदायक शिक्षा तयार ठेवली आहे. मनुष्य अरिष्ट असं मागतो जसं भलं मागितलं पाहिजे. मनुष्य फारच उतावीळ ठरला आहे.
وَجَعَلْنَا اللَّيْلَ وَالنَّهَارَ آيَتَيْنِ فَمَحَوْنَا آيَةَ اللَّيْلِ وَجَعَلْنَا آيَةَ النَّهَارِ مُبَصِرَةً لِتَبْتَغُوا فَضْلًا مِنْ رَبِّكُمْ وَلِتَعْلَمُوا عَدَدَ السِّنِينَ وَالْحِسَابَ وَكُلَّ شَيْءٍ فَصَّلْنَاهُ تَفْصِيلًا. आम्ही रात्र आणि दिवस अशा दोन निशाण्या बनवल्या आहेत. रात्रीच्या निशाणीला आम्ही प्रकाशन बनवलं आणि दिवसाच्या निशाणीला प्रकाशमान केलं, जेणेकरून तुम्ही आपल्या रबची कृपा शोधावी आणि महिना आणि वर्षाचा हिशेब माहीत करू शकावं. अशा प्रकारे आम्ही प्रत्येक गोष्ट वेगवेगळी पृथक करून ठेवली आहे. ونخرج له يوم القيامة كتابا يلقاه منشورا. प्रत्येक माणसाचा शकून आम्ही त्याच्या स्वतःच्या गळ्यात लटकवलेला आहे आणि कायमाच्या दिवशी आम्ही एक लेख त्याच्यासाठी काढू जो त्याला उघड पुस्तकाप्रमाणे आढळेल. اقرأ كتابك كفى بنفسك اليوم عليك حسيبا. आज आपल्या कृत्यांची नोंद आज स्वतःचा हिशेब करण्यासाठी तू स्वतःच पुरेसा आहेस. من اهتدى فإنما يهتدي لنفسه ومن ضل فإنما يضل عليها ولا تزر وازرة وزر أخرى وما كنا معذبين حتى نبعث رسولا. जो कोणी सरळ मार्गाचा अवलंब करेल त्याचं सरळ मार्गावर चालणं त्याच्या स्वतःसाठीच लाभदायक आहे आणि जो पथभ्रष्ट होईल त्याच्या पथभ्रष्टतेचा दुष्परिणाम त्याच्यावरच होणार आहे. एखादा ओझू उचलणारा दुसऱ्याचं ओझू उचलणार नाही आणि आम्ही शिक्षा देणार नाही जोपर्यंत की लोकांना सत्य असत्याचा फरक समजवण्यासाठी आम्ही पैगंबर पाठवत नाही. तेव्हा आम्ही एखाद्या वस्तीला नष्ट करण्याचा इरादा करतो तेव्हा तिच्या सुखवस्तू लोकांना हुकूम देतो आणि ते तिच्यात अवैज्ञा करू लागतात. तेव्हा प्रकोपाचा निर्णय त्या वस्तीवर लागू होतो आणि आम्ही तिला उद्ध्वस्त करून टाकतो. وكم اهلكنا من القرون من بعد نوح وكفى بربك بذنوب عباده خبيرا بصيرا. पाहुया कित्येक अशा पिढ्या आहेत ज्या नूह अलैहि सलाम नंतर आमच्या अज्ञानानं नष्ट झाल्या. तुझा रब आपल्या दासांच्या पापांची पुरेपूर खबर राखणारा आहे आणि सर्व काही पाहत आहे. من كان يريد العاجلة عجلنا له فيها ما نشاء لمن نريد ثم جعلنا له جهنم يصلاها ملموما مدحورا. जो कोणी या जगात जलद प्राप्त होणाऱ्या लाभाचा इच्छुक असेल त्याला येथेच आम्ही देऊन टाकतो जे काही देखील ज्याला देऊ इच्छावं. मग त्याच्या वाट्याला जहन्नम लिहून टाकतो ज्यात तो होरबळेल निर्भत्सित आणि कृपेला वंचित होऊन. ومن اراد الاخره وسعى لها سعيها وهو مؤمن فاولئك كان سعيهم مشكورا. आणि जो आखिरतचा इच्छुक असेल आणि त्यासाठी प्रयत्न करेल जसे त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि असावा तो इमानधारक तर अशा प्रत्येक माणसाच्या प्रयत्नांची कदर केली जाईल. यांनाही आणि त्यांनाही उभय पक्षांना आम्ही जगात जीवन सामग्री देत आहोत ही तुझ्या रबची देणगी आहे आणि तुझ्या रबच्या देणगीला प्रतिबंध करणारा कोणीही नाही. انظر كيف فضلنا بعضهم على بعض وللآخرة اكبر درجات واكبر تفضيلا. परंतु पहा जगातच आम्ही एका गटाला दुसऱ्यावर कसं श्रेष्ठत्व दिलेलं आहे आणि आखिरत मध्ये त्याचे दर्जे आणखी जास्त होतील आणि प्रतिष्ठा आणखी वरचढ असेल.
لا تجعل مع الله إلها آخر فتقعد مذموما مخذولا. तू अल्लाहबरोबर कोणी दुसरा ईश्वर बनवू नकोस, नाहीतर धिक्कारलेला आणि अगतिक बसून राहशील. وَقَضَى رَبُّكَ أَلَّا تَعْبُدُوا إِلَّا إِيَّاهُ وَبِالْوَالِدَيْنِ إِحْسَانًا إِمَّا يَبْلُغَنَّ عِنْدَكَ الْكِبَرَ أَحَدُهُمَا أَوْ كِلَاهُمَا فَلَا تَقُلْ لَهُمَا أُفٍّ وَلَا تَنْهَرْهُمَا وَقُلْ لَهُمَا قَوْلًا كَرِيمًا. तुझ्या रबने निर्णय दिलेला आहे की तुम्ही लोकांनी इतर कोणाचीही बंदगी करू नये, परंतु केवळ त्याची. आई वडिलांशी नेक वर्तन करा. जर तुमच्यापाशी त्यांच्यापैकी कोणी एक अथवा दोघं वृद्ध होऊन राहिले तर त्यांच्यासाठी ब्र शब्द देखील काढू नका आणि त्यांना झिडकारून उत्तर देखील देऊ नका. इतकंच नव्हे तर त्यांच्याशी आदरपूर्वक बोला. आणि नरमी आणि दयाद्रतेनं त्यांच्या समोर नमून रहा आणि प्रार्थना करत जा की हे पालनकर्त्या, यांच्यावर दया कर ज्याप्रमाणे यांनी दया आणि वात्सल्याने माझ्या बालपणी माझा सांभाळ केला होता. ربكم اعلم بما في نفوسكم ان تكونوا صالحين فانه كان للاوابين غفورا. तुमचा रब चांगल्या प्रकारे जाणतो की तुमच्या मनात काय आहे. जर तुम्ही सदाचारी बनून राहाल तर तो अशा सर्व लोकांना क्षमा करणारा आहे जे आपल्या अपराधांसंबंधी सावध होऊन बंदकीच्या वर्तनाकडे परततील. وَآتِ ذَا الْقُرْبَى حَقَّهُ وَالْمِسْكِينَ وَابْنَ السَّبِيلِ وَلَا تُبَذِّرْ تَبْذِيرًا. नातेवाईकाला त्याचा हक्क द्या आणि गरीब आणि वाटसरूला त्याचा हक्क, वायफळ खर्च करू नका. إِنَّ الْمُبَذِّرِينَ كَانُوا إِخْوَانَ الشَّيَاطِينِ وَكَانَ الشَّيْطَانُ لِرَبِّهِ كَفُورًا. वायफळ खर्च करणारे शैतानाचे बंधू होत आणि शैतान आपल्या रबशी कृतज्ञ आहे. जर त्यांच्यापैकी अर्थात गरजू नातेवाईक गरीब आणि वाटसरूपैकी कोणाला तुम्हाला चुकवायचं असेल या सबबीवर की अद्याप तुम्ही अल्लाच्या त्या कृपेला जिथे तुम्ही उमेदवार आहात शोधत आहात तर त्यांना सौम्य उत्तर द्या. ولا تجعل يدك مغلولة الى عنقك ولا تبسطها كل البسط فتقعد ملوما محسورا. आपला हात मानेशी बांधूनही ठेवू नका आणि त्याला एकदम मोकळ देखील सोडू नका की तुम्ही निर्भत्सित आणि लाचार बनून राहव. إن ربك يبسط الرزق لمن يشاء ويقدر إنه كان بعباده خبيرا بصيرا. तुझा रब ज्याच्यासाठी इच्छितो रोजी विपुल करतो आणि ज्याच्यासाठी इच्छितो तंग करतो तो आपल्या दासांच्या स्थितीची खबर राखणार आहे आणि त्यांना पाहत आहे. ولا تقتلوا اولادكم خشيه املاق نحن نرزقهم واياكم ان قتلهم كان خطا كبيرا. आपल्या संततीला दारिद्र्याच्या भीतीने ठार करू नका. आम्ही त्यांनाही रोजी देऊ आणि तुम्हाला सुद्धा. वस्तुतः त्यांना ठार करणं एक मोठा अपराध आहे. ولا تقربوا الزنا انه كان فاحشه وساء سبيلا. विभिचाराच्या जवळपास फिरकू नका, ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग. ولا تقتلوا النفس التي حرم الله الا بالحق ومن قتل مظلوما فقد جعلنا لوليه سلطانا فلا يسرف في القتل انه كان منصورا. जीवहत्या करू नका जिला अल्लाहने निषिद्ध ठरवला आहे, परंतु सत्यनिशी आणि जी व्यक्ती अन्यायाने ठार केली गेली असेल तिच्या वारसाला आम्ही किसास बदल्याच्या मागणीचा हक्क दिला आहे. म्हणून हवं की त्याने हत्या करण्यात मर्यादा ओलांडू नये, त्याला मदत दिली जाईल. ولا تقربوا مال اليتيم الا بالله
التي هي أحسن حتى يبلغ أشده وأوفوا بالعهد إن العهد كان مسؤولا. अनाथाच्या संपत्तीजवळ फिरकू नका, परंतु उत्तम रीतीनं येत पावेतो की त्यांना आपल्या तारुण्यापर्यंत पोहोचावं. वचनाचं पालन करा, निसंशय वचनाबद्दल तुम्हाला जाब द्यावा लागेल. मापन द्याल तेव्हा पूर्ण भरून द्या, आणि वजन कराल तेव्हा ठीक तराजून वजन करा. ही चांगली पद्धत आहे आणि परिणामाच्या दृष्टीने देखील हीच बेहतर आहे. वला तक्फु मा लैसा लक बिही इल्म इन अस-समअ वल बसर वल फुआद कुल्लु उलाइक कान अनहु मसूला. एखाद्या अशा गोष्टी मागे लागू नका जिथं तुम्हाला ज्ञान नसावं. निश्चितच डोळे, कान आणि हृदय या सर्वांचा जाब विचारला जाईल. ولا تمشي في الارض مرحا انك لن تخرق الارض ولن تبلغ الجبال طولا. पृथ्वीवर ऐठीच चालू नका. तुम्ही पृथ्वीला फाडूही शकत नाही किंवा पर्वताच्या उंचीला भिडूही शकत नाही. كل ذلك كان سيئه عند ربك مكروها. या गोष्टींपैकी प्रत्येकाचा वाईट पैलू तुझ्या रबजवळ अप्रिय आहे. ذلك مما أوحى إليك ربك من الحكمة ولا تجعل مع الله إلها آخر فتلقى في جهنم ملوما مدحورا. त्या विवेकाच्या गोष्टी आहेत ज्यांना तुझ्या रबनं तुझ्यावर दिव्य प्रकटन केलं आहे. أفأصفاكم ربكم بالبنين واتخذ من الملائكة إناثا إنكم لتقولون قولا عظيما. आणि पहा, अल्लाह बरोबर कोणी दुसऱ्याला ईश्वर बनवू नकोस, नाहीतर तू नरकात घातला जाशील. धिक्कारलेला आणि प्रत्येक चांगुलपणापासून वंचित होऊन. ولقد صرفنا في هذا القرآن ليذكروا وما يزيدهم إلا نفورا. किती चमत्कारिक बाब आहे की तुमच्या रबनं तर तुम्हाला पुत्रांनी नवाजलं आणि आपल्या स्वतःसाठी फरिश्त्यांना मुली बनवल्या. मोठी असत्य गोष्ट आहे जी तुम्ही लोक मुखाने उच्चारता. قل لو كان معه آلهة كما يقولون إذا لابتغوا إلى ذي العرش سبيلا. आम्ही या कुराणात वेगवेगळ्या प्रकारे लोकांना समजावलं की शुद्धीवर यावेत, परंतु ते सत्यापासून अधिकच दूर पळून जात आहेत. سبحانه وتعالى عما يقولون علوا كبيرا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, जर अल्लाह बरोबर दुसरे देखील देव असते जसे हे लोक म्हणतात, तर राजसिंहासनाच्या स्वामीच्या स्थानावर पोहोचण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केला असता. تسبح له السماوات السبع والأرض ومن فيهن وإن من شيء إلا يسبح بحمده ولكن لا تفقهون تسبيحهم إنه كان حليما غفورا. पवित्र आहे तो आणि फार उच्च आणि श्रेष्ठ आहे त्या गोष्टींपासून ज्या हे लोक सांगत आहेत. त्याचं पावित्र्य तर सातही आकाश आणि पृथ्वी आणि त्या सर्व वस्तू वर्णन करत आहेत ज्या आकाश आणि पृथ्वीत आहेत. कोणतीही वस्तू अशी नाही जी त्याच्या स्तुतीबरोबर त्याचं पावित्र्य गान करत नसावी, परंतु तुम्हाला त्यांचं पावित्र्य गान समजत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तो अत्यंतिक सहिष्णू आणि क्षमा करणारा आहे. وإذا قرأت القرآن جعلنا بينك وبين الذين لا يؤمنون بالآخرة حجابا مستورا وجعلنا على قلوبهم أكنة أن يفقهوه وفي آذانهم وقرا وإذا ذكرت ربك في القرآن وحده ولوا على أدبارهم نفورا. جهة من القرآن पठन करता तेव्हा आम्ही तुमच्या आणि आखिरतवर इमान न आणणाऱ्या दरम्यान एक पडदा उभा करतो आणि त्यांच्या हृदयावर असं आवरण घालतो की त्यांना काही समजत नाही आणि त्यांच्या कानात बधिरता उत्पन्न करतो. आणि जेव्हा तुम्ही कुराणमध्ये आपल्या एकमेव रबचा उल्लेख करता तेव्हा ते तिरस्कारानं तोंड फिरवतात. نحن أعلم بما يستمعون به إذ يستمعون إليك وإذ هم نجوى إذ يقول الظالمون إن تتبعون إلا رجلا مسحورا.
आम्हाला माहित आहे की जेव्हा ते कान लावून तुमच्या गोष्टी ऐकतात तर खरोखर काय ऐकतात, आणि जेव्हा बसून आपसात कानगोष्टी करतात तेव्हा काय करतात। हे जुलमी आपापसात म्हणतात की हा तर एक जादूपीडित मनुष्य आहे ज्याच्या पाठीमागे तुम्ही लोक जात आहात। انظر كيف مرضوا لك الامثال فضلوا فلا يستطيعون سبيلا وقالوا اذا كنا عظاما ورفاتا انا لمبعوثون خلقا جديدا। पहा कशा गोष्टी आहेत ज्या हे लोक तुमच्यावर रडतात। हे भटकलेले आहेत, त्यांना मार्ग सापडत नाही। ते म्हणतात जेव्हा आम्ही केवळ हाड आणि माती बनून राहू तेव्हा काय आम्ही नव्यानं निर्माण केले जाऊन उठवले जाऊ। قل كونوا حجارة أو حديدا أو خلقا مما يكبر في صدوركم فسيقولون من يعيدنا قل الذي فطركم أول مرة فسينغضون إليك رؤوسهم ويقولون متى هو قل عسى أن يكون قريبا। यांना सांगा तुम्ही दगड अथवा लोखंड जरी व्हावं अथवा त्याहून सुद्धा कठीण एखादी वस्तू जी तुमच्या मनात जीव धरण्याच्या दुरापास्त असेल तरी सुद्धा तुम्ही उठवल्या वाचून राहणार नाही। ते जरूर विचारतील कोण आहे तो जो आम्हाला पुन्हा जीवनाकडे परतवून आणेल। उत्तरादाखल सांगा तोच ज्यानं तुम्हाला पहिल्यांदा निर्माण केलं। ते डोकं हलवून हलवून विचारतील बरं तर हे घडणार केव्हा। तुम्ही सांगा काय आश्चर्य किती घटका जवळच येऊन ठेपली असेल। يوم يدعوكم فتستجيبون بحمده وتظنون إن لبثتم إلا قليلا। ज्या दिवशी तो तुम्हाला पुकारेल तर तुम्ही त्याची स्तुती करत त्याच्या हाकेला ओ म्हणून निघून याल। आणि तुमची कल्पना त्यावेळी अशी असेल की आम्ही तर केवळ थोड्याच वेळेपर्यंत या स्थितीत पडून राहिलो आहोत। وقل لعبادي يقولوا التي هي أحسن إن الشيطان ينزغ بينهم إن الشيطان كان للإنسان عدوا مبينا। आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माझ्या दासांना म्हणजे इमानवाल्या दासांना सांगा की मुखानं ती गोष्ट काढत जा जी उत्तम असावी। खरं पाहता हा शैतान आहे जो माणसांच्या दरम्यान उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो। वस्तुस्थिती अशी आहे की शैतान मानवाचा उघड शत्रू आहे। रब्बुकुम अअलमु बिकुम इन यशा यरहमकुम औ इन यशा युअज्जिबकुम वमा अरसलनाका अलैहिम वकीला। तुमचा रब तुमच्या स्थितीशी चांगलाच परिचित आहे। त्याने इच्छिलं तर त्याने तुमच्यावर दया करावी अथवा इच्छिलं तर तुम्हाला यातना द्यावी। आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम्ही तुम्हाला लोकांवर हवालदार करून पाठवलेलं नाही। وربك اعلم بمن في السماوات والارض ولقد فضلنا بعض النبيين على بعض واتينا داوود زبورا। तुझा रब पृथ्वी आणि आकाशातील सर्जनांना अधिक जाणतो। आम्ही काही पैगंबरांना काहीपेक्षा वरचढ दर्जा दिले आणि आम्हीच दाऊद अलैहिस्सलामला जबूर ग्रंथ दिला होता। قل ادعوا الذين زعمتم من دونه فلا يملكون كشف الضر عنكم ولا تحويلا। यांना सांगा दावा करून पहा त्या देवांचा ज्यांना तुम्ही अल्लाह शिवाय आपले कार्य सिद्ध करणारे समजता। ते कोणताही त्रास तुमच्यापासून दूरही करू शकत नाहीत अथवा बदलू देखील शकत नाहीत। أولئك الذين يدعون يبتغون إلى ربهم الوسيلة أيهم أقرب ويرجون رحمته ويخافون عذابه إن عذاب ربك كان محذورا। ज्यांचा दावा हे लोक करतात ते तर स्वतःच आपल्या रबच्या हुजुरात पोहोचण्यासाठी वशिला शोधत आहेत की कोण त्यांच्या अधिक जवळचा होतो आणि ते त्याच्या कृपेचे इच्छुक आणि त्याच्या प्रकोपापासून भयभीत आहेत। वस्तुस्थिती अशी आहे की तुझ्या रबचा प्रकोप आहेच भीती धरण्यालायक। وَإِن مِّن قَرْيَةٍ إِلَّا نَحْنُ مُهْلِكُوهَا قَبْلَ يَوْمِ الْقِيَامَةِ أَوْ مُعَذِّبُوهَا عَذَابًا شَدِيدًا كَانَ ذَلِكَ فِي الْكِتَابِ مَسْطُورًا। आणि कोणतीही वस्ती अशी नाही जिला आम्ही कयामतपूर्वी नष्ट करणार नाही अथवा भयंकर यातना देणार नाही हे ईश्वरी लेखात नमूद केलेलं आहे।
وما منعنا أن نرسل بالآيات إلا أن كذب بها الأولون وآتينا ثمود الناقة مبصرة فظلموا بها وما نرسل بالآيات إلا تخويفا. आणि आम्हाला निशाण्या पाठवण्यास प्रतिबंध केला नाही, परंतु या गोष्टीनं की यांच्या पूर्वीच्या लोकांनी त्यांना खोट्या ठरवल्या आहेत. म्हणून पहा, समूद लोकांना आम्ही जाहीररित्या कुंटीण आणून दिली आणि त्यांनी तिच्यावर जुलूम केला. आम्ही निशाण्या तर यासाठी पाठवत असतो की लोकांनी त्या पाहून भयभीत व्हावं. मरण करा. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुम्हाला सांगून टाकलं होतं की तुझ्या रबनं या लोकांना वेढून टाकलं आहे, आणि हे जे काही आम्ही तुम्हाला आता दाखवलं आहे, याला आणि त्या झाडाला ज्याला कुराण मध्ये धिक्कारलं गेलं आहे, आम्ही या लोकांसाठी केवळ एक उपद्रव बनवून ठेवला आहे. आम्ही यांना तंबीवर तंबी देत राहिलो आहोत, परंतु प्रत्येक तंबी त्यांच्या शिरजोरीत वाढ करत राहिली आहे. आणि स्मरण करा, जेव्हा आम्ही फरिश्त्यांना सांगितलं की आदमला सजदा करा, तेव्हा सर्वांनी सजदा केला, पण इबलीस शैतानना केला नाही. त्यानं सांगितलं, काय मी त्याला सजदा करू ज्याला तू मातीनं बनवलं आहेस? قال أرأيتك هذا الذي كرمت علي لئن أخرتني إلى يوم القيامة لأحتنكن ذريته إلا قليلا. मग तो म्हणाला, पहा तर खरं, काय हा या योग्यतेचा होता की तू याला माझ्यावर श्रेष्ठत्व प्रदान केलं? जर तू मला कायमाच्या दिवसापर्यंत सवड दिलीस तर मी याच्या संपूर्ण वंशाचं समूळ उच्चाटन करून टाकीन, केवळ थोडेच लोक माझ्यापासून वाचतील. सर्वश्रेष्ठ अल्लाहनं फरमावलं, बरं तर जा, यांच्यापैकी जे कोणी तुझं अनुकरण करतील तुझ्यासह त्या सर्वांसाठी जहन्नमच भरपूर मोबदला आहे. واستفزز من استطعت منهم بصوتك واجلب عليهم بخيلك ورجلك وشاركهم في الاموال والاولاد وعدهم وما يعدهم الشيطان الا غرورا. तुझ्याला ज्याला आपल्या आमंत्रणानं हुस लावू शकतोस लाव, त्यांच्यावर आपले स्वार आणि पॅदे चालून आण. संपत्ती आणि संतती मध्ये त्यांच्याबरोबर भागीदारी कर आणि त्यांना आश्वासनांच्या जाळ्यात अडकव, आणि शैतानाचं आश्वासन एका फसवणुकीखेरीज काहीही नाही. निसंशय माझ्या दासांवर तुला कोणताही अधिकार प्राप्त होणार नाही, आणि भिस्त ठेवण्यासाठी तुझा रब पुरेसा आहे. ربكم الذي يزجي لكم الفلك في البحر لتبتغوا من فضله إنه كان بكم رحيما وإذا مسكم الضر في البحر ضل من تدعون إلا إياه فلما نجاكم إلى البر أعرضتم وكان الإنسان كفورا. فيرسل عليكم قاصفا من الريح فيغرقكم بما كفرتم ثم لا تجدوا لكم علينا به تبيعا. ولقد كرمنا بني آدم وحملناهم في البر والبحر ورزقناهم من الطيبات وفضلناهم
وفضلناهم على كثير ممن خلقنا تفضيلا يوم ندعو كل أناس بإمامهم فمن أوتي كتابه بيمينه فأولئك يقرؤون كتابهم ولا يظلمون فتيلا ومن كان في هذه أعمى فهو في الآخرة أعمى وأضل سبيلا. तुमचा खरा रब तर तो आहे जो समुद्रात तुमचे नाव चालवतो जेणेकरून तुम्ही त्याच्या कृपेचा शोध करावा. वस्तुस्थिती अशी आहे की तो तुमच्या स्थितीवर अत्यंत मेहरबान आहे. जेव्हा समुद्रात तुमच्यावर संकट येतं तेव्हा त्या एकाशिवाय अन्य ज्यांच्या ज्यांचा तुम्ही धावा करत असता ते सर्व हरवले असतात. परंतु जेव्हा तो तुम्हाला वाचून खुशकीवर पोहोचवतो तेव्हा तुम्ही त्याच्यापासून विमुख होता. मनुष्य खरोखरच मोठा कृतज्ञ आहे. बरं तर काय, तुम्ही या गोष्टीपासून अगदीच निर्भय आहात की अल्लाहनं तुम्हाला एखाद्या वेळी खुशकीवरच जमिनीत खेचवावं किंवा तुमच्यावर दगडफेक करणारं वादळ पाठवावं आणि त्यापासून तुम्हाला वाचवणारा कोणीही हिमायती सापडू नये. आणि काय तुम्हाला याची भीती नाही की अल्लाहने पुन्हा एखाद्या वेळी तुम्हाला समुद्रात न्यावं आणि तुमच्या कृतज्ञतेबद्दल तुमच्यावर भयंकर वादळी वारा पाठवून तुम्हाला बुडून टाकावं आणि तुम्हाला असा कोणीही सापडू नये ज्यानं त्याला तुमच्या अंताची विचारणा करावी. ही तर आमची मेहरबानी आहे की आम्ही मानव जातीला मोठंपण दिलं आणि त्यांना खुशकी आणि जलावर वाहनं दिली आणि त्यांना निर्मल पदार्थांचं अन्न दिलं आणि आपल्या बऱ्याचशा निर्मितीवर स्पष्ट श्रेष्ठत्व प्रदान केलं. मग विचार करा त्या दिवसाचा जेव्हा आम्ही प्रत्येक मानवगटाला त्याच्या नेत्यासह बोलू, त्यावेळी ज्या लोकांना त्यांचा कृतिलेख उजव्या हातात दिला गेला ते आपली कार्यनोंद वाचतील आणि त्यांच्यावर पिळमात्र देखील जुलूम होणार नाही. आणि जो या जगात अंधा बनून राहिला तो परलोकात सुद्धा अंधाच राहील, किंबहुना मार्गप्राप्तीत अंधळून देखील अधिक अपयशी. وإن كادوا ليفتنونك عن الذي أوحينا إليك لتفتري علينا غيره وإذا لاتخذوك خليلا ولولا أن ثبتناك لقد كدت تركن إليهم شيئا قليلا إذا لأذقناك ضعف الحياة وضعف الممات ثم لا تجد لك علينا نصيرا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या लोकांनी या प्रयत्नात कोणतीही उणीव राहू दिली नाही की तुम्हाला उपद्रवात टाकून त्या दिव्य प्रकटनापासून परावृत्त करावं जो आम्ही तुमच्याकडे पाठवला आहे, जेणेकरून तुम्ही आमच्या नावानं स्वतःकडून एखादी गोष्ट रचावी. जर तुम्ही असं केलं असतं तर त्यांनी जरूर तुम्हाला आपले मित्र बनवलं असतं आणि दुराभास नव्हतं. जर आम्ही तुम्हाला दृढ ठेवलं नसतं तर तुम्ही त्यांच्याकडे काही ना काही अंशी झुकला असता. परंतु जर तुम्ही असं केलं असतं तर आम्ही तुम्हाला जगात सुद्धा दुहेरी यातना चाखायला लावली असती आणि परलोकात सुद्धा दुहेरी यातना. मग आमच्या विरुद्ध तुम्हाला कोणी सहाय्यक मिळाला नसता. आणि हे लोक या गोष्टीला सुद्धा तत्पर राहिले आहेत की तुमचे पाय या भूमीवरून उखडून टाकावेत आणि तुम्हाला इथून बाहेर घालवून द्यावं. परंतु हे जर असं करतील तर तुमच्यानंतर हे स्वतः येथे काही जादा काळ टिकू शकणार नाहीत. हा आमचा कायमचा शिस्त आहे जो त्या सर्व पैगंबरांसंबंधी आम्ही अवलंबला आहे ज्यांना तुमच्यापूर्वी आम्ही पाठवलं होतं आणि आमच्या शिरस्त्यात तुम्हाला कोणताही बदल आढळणार नाही. أقم الصلاة لدلوك الشمس إلى غسق الليل وقرآن الفجر إن قرآن الفجر كان مشهودا ومن الليل فتهجد به نافلة لك عسى أن يبعثك ربك مقاما محمودا. نماز قائم کرا سورج ڈھلیا پاسون راتری چا اندھارا پرینت آنی پہاٹے تک قرآن دیکھیل آوشک بنوا کارن پراتک قرآن ساکشی استو आणि रात्री तहज्जुद अदा करा की तुमच्यासाठी नफल जादा आहे. दुराभास्त नव्हे की तुमच्या रबनं तुम्हाला स्तुत्य स्थानारूढ करावं. आणि प्रार्थना करावी, हे पालन करत्या मला जेथे कुठे थुण्यावं सत्यानिशीने आणि जेथून काढायचं असेल सत्यानिशी काढ आणि आपल्याकडून एका सत्ताधिकाऱ्याला माझे सहाय्यक बनव.
وقل جاء الحق وزهق الباطل إن الباطل كان زهوقا. आणि घोषणा करा की सत्य आलं आणि असत्य नष्ट झालं. असत्य तर नष्ट होणारच आहे. وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين ولا يزيد الظالمين إلا خسارا وإذا أنعمنا على الإنسان أعرض ونأى بجانبه وإذا مسه الشر كان يئوسا قل كل يعمل على شاكلته فربكم أعلم بمن هو أهدى سبيلا. आम्ही या कुराणच्या अवतरण क्रमात ते काही उतरवत आहोत जे मांडणाऱ्यासाठी तर रोगनिवारण आणि कृपा आहे, परंतु जालिमांकरता हानी व्यतिरिक्त अन्य कोणत्याच गोष्टीत वाढ करत नाही. मानवाची अवस्था अशी आहे की आम्ही जेव्हा त्याला देणगी प्रदान करतो तेव्हा तो ऐटी देतो आणि पाठ वळवतो, आणि जेव्हा जरा संकटात सापडतो तेव्हा निराश होऊ लागतो. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या लोकांना सांगा की प्रत्येक आपल्या पद्धतीनं काम करत आहे. आता तुमचा रबच हे बेहतर जाणतो की सरळ मार्गावर कोण आहे. हे लोक तुम्हाला आत्म्याविषयी विचारतात. सांगा, हा आत्मा माझ्या रबच्या आज्ञेने येतो, पण तुम्हा लोकांना ज्ञानातून थोडाच वाटा मिळाला आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही इच्छिल तर ते सर्व काही तुमच्याकडून हिरवून घेऊ जे आम्ही तुम्हाला दिव्य प्रकटनांना प्रदान केलं आहे. मग आमच्या विरुद्ध तुम्हाला कोणी हिमायती मिळणार नाही ज्यानं ते परत मिळवून देऊ शकावं. हे जर ते काही तुम्हाला प्राप्त झालं आहे तुमच्या रबच्या कृपेनं मिळालं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की त्याची मेहरबानी तुम्हावर फार मोठी आहे. सांगून टाका की मानव आणि जिन सर्वच्या सर्व जणांनी मिळून जरी कुराण सारखी एखादी वस्तू आणण्याचा प्रयत्न केला तरी आणू शकणार नाही. मग ते सर्व एक दुसऱ्याचे साहित्य का असेनात. ولقد صرفنا للناس في هذا القرآن من كل مثل فأبى أكثر الناس إلا كفورا وقالوا لن نؤمن لك حتى تفجر لنا من الأرض ينبوعا أو تكون لك جنة من نخيل وعنب فتفجر الأنهار خلالها تفجيرا أو تسقط السماء كما زعمت علينا كسفا أو تأتي بالله والملائكة قبيلا أو يكون لك بيت من زخرف أو ترقى في السماء ولن نؤمن لرقيك حتى تنزل علينا كتابا نقرأه قل سبحان ربي هل كنت إلا بشرا رسولا. आम्ही या कुराणात लोकांना तऱ्हे तऱ्हेनं समजावलं, पण बहुतेक लोक नकार देण्यावरच दृढ राहिले आणि त्यांनी सांगितलं, आम्ही तुझं म्हणणे मान्य करणार नाही जोपर्यंत की तू आमच्यासाठी जमीन फाडून एक झरा प्रवाहित करत नाहीस, अथवा तुझ्यासाठी खजूर आणि द्राक्षांची एक बाग निर्माण व्हावी आणि तू त्यात कालवे प्रवाहित करावेस, अथवा तू आकाशाचे तुकडे तुकडे करून आमच्यावर कोसळवावेस जसा की तुझा दावा आहे, अथवा अल्लाह आणि फरिश्त्यांना आमच्या समक्ष समोरासमोर आणावं, अथवा तुझ्यासाठी सोन्याचं एक घर बनावं, अथवा तू आकाशावर चढून जावं आणि तुझ्या चढण्यावर देखील आम्ही विश्वास करणार नाही जोपर्यंत तू आमच्यावर एक असा लेख उतरून आणत नाहीस ज्यात आम्ही वाचावं. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, पवित्र आहे माझा रब, काय एक संदेश आणणाऱ्या मानवाशिवाय मी अन्य काही आहे. قل لو كان في الأرض ملائكة يمشون مطمئنين
لنزلنا عليهم من السماء ملكا رسولا. लोकांसमोर जेव्हा कधी मार्गदर्शन आलं तेव्हा त्याच्यावर इमान आणण्यासाठी त्यांना कोणत्याही गोष्टीनं रोखलं नाही, परंतु त्यांच्या याच वचनानं काय अल्लाहनं मानवाला पैगंबर बनून पाठवून दिलं? यांना सांगा, जर जमिनीवर फरिश्ते समाधानानं वावरू लागले असते तर जरूर आम्ही आकाशातून एखाद्या फरिश्त्यालाच त्यांच्यासाठी पैगंबर बनून पाठवलं असतं. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्यांना सांगून टाका की माझ्या आणि तुमच्या दरम्यान केवळ एक अल्लाची साक्ष पुरेशी आहे. तो आपल्या दासांच्या स्थितीची खबर राखणार आहे आणि सर्व काही पाहत आहे. ज्याला अल्लाह नबोधित करावं तोच मार्गदर्शन मिळवणार आहे आणि ज्याला तो मार्गदर्शन करील त्याच्याशिवाय अशा लोकांसाठी तुला कोणी समर्थक आणि सहाय्यक मिळू शकत नाही. या लोकांना आम्ही कायमातच्या दिवशी उपड्या तोंडी फरफटत आणू. आंधळे, मुके आणि बहिरे यांचं ठिकाण जहन्नम आहे. जेव्हा जेव्हा तिची आग मंद पडू लागेल आम्ही तिला आणखीन भडकवून टाकू. हा बदला आहे त्यांच्या या कृत्यांचा की त्यांनी आमच्या आयतींचा इन्कार केला आणि म्हटलं, आम्ही जेव्हा केवळ हाडं आणि माती बनून जाऊ तेव्हा नव्यानं आम्हाला निर्माण करून उठवून उभं केलं जाईल काय? काय त्यांना हे उमगलं नाही की ज्या अल्लाहनं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली तो यासारख्यांना निर्माण करण्याचं सामर्थ्य अवश्य राखतो. त्यानं यांच्या पुनरुत्थानाची एक वेळ निश्चित केली आहे जिचं येणं निसंशय आहे. पण जालिमांचा हे का आहे की ते त्याचा इन्कारच करतील. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, जर एखाद्या वेळी माझ्या रबच्या कृपेचे खजिने तुमच्या ताब्यात असते तर तुम्ही खर्च होण्याच्या भीतीनं त्यांना जरूर रोखून ठेवलं असतं. खरोखरच मनुष्य मोठा संकुचितपणे आढळला आहे. ولقد آتينا موسى تسع آيات بينات فاسأل بني إسرائيل إذ جاءهم فقال له فرعون إني لأظنك يا موسى مسحورا قال لقد علمت ما أنزل هؤلاء إلا رب السماوات والأرض بصائر وإني لأظنك يا فرعون مثبورا فأراد أن يستفزهم من الأرض فأغرقناه ومن معه جميعا وقلنا من بعده لبني إسرائيل اسكنوا الأرض فإذا جاء وعد الآخرة جئنا بكم لفيفا. आम्ही मुसा अलैहि सलामला 9 निशाण्या प्रदान केल्या होत्या. त्या स्पष्टपणे दिसत होत्या. आता तुम्ही स्वतः बनी इस्रायलना हे विचारा की जेव्हा मुसा अलैहि सलाम त्यांच्याकडे आले तेव्हा फिरौनने हेच सांगितलं होतं ना की हे मुसा अलैहि सलाम, मी समजतो की तू जरूर एक जादूग्रस्त वंश आहेस. मुसा अलैहि सलामने त्याच्या उत्तरादाखल सांगितलं, तुला चांगलंच माहीत आहे की या डोळसपणा वाढवणाऱ्या निशाण्या जमीन आणि आकाशाच्या रब शिवाय कोणीही उतरवलेल्या नाहीत. आणि माझी कल्पना अशी आहे की हे फिरौन, तू जरूर एक अरिष्ट पीडित मनुष्य आहेस. सरते शेवटी फिरौननं बेत केला की मुसा अलैहि सलाम आणि बनी इस्रायलचं जमिनीतून उच्चाटन करून टाकावं, परंतु आम्ही त्याला आणि त्याच्या सोबत्यांना एकत्रितपणे बुडून टाकलं
आणि त्यानंतर बनी इस्रायलनं सांगितलं की आता तुम्ही जमिनीत वास करा, मग जेव्हा अखेरच्या वचनाच्या पूर्ततेची वेळ येऊन ठेपेल तर आम्ही तुम्हा सर्वांना एकत्र आणून हजर करू. قل آمنوا به أو لا تؤمنوا إن الذين أوتوا العلم من قبله إذا يتلى عليهم يخرون للأذقان سجدا ويقولون سبحان ربنا إن كان وعد ربنا لمفعولا ويخرون للأذقان يبكون ويزيدهم خشوعا. या कुराणला आम्ही सत्यानिशी उतरवला आहे आणि सत्यानिशीच हा अवतरला आहे आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हाला आम्ही या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामाकरता पाठवलं नाही की जो मान्य करेल त्याला खुशखबर द्या आणि जो मान्य करणार नाही त्याला तंबी द्या. आणि या कुराणला आम्ही थोडं थोडं करून उतरवलं आहे जेणेकरून तुम्ही थांबून थांबून सावकाशपणे ते लोकांना ऐकवावं. आणि याला आम्ही वेळोवेळी क्रमशः उतरवलं आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या लोकांना सांगा तुम्ही याला माना अथवा मानू नका. ज्या लोकांना यापूर्वी ज्ञान दिलं गेलं आहे त्यांना जेव्हा हा ऐकवला जातो तेव्हा ते तोंडानिशी सज्ज्यात पडतात आणि पुकारून उठतात, पवित्र आहे आमचा रब, त्याचं वचन तर पूर्ण होणारच होतं. आणि ते रडत रडत तोंडानिशी पडतात आणि याला ऐकून त्यांची विनम्रता आणखी वृद्धिंगत होते. قل ادعوا الله أو ادعوا الرحمن أيما تدعوا فله الأسماء الحسنى ولا تجهر بصلاتك ولا تخافت بها وابتغ بين ذلك سبيلا وقل الحمد لله الذي لم يتخذ ولدا ولم يكن له شريك في الملك ولم يكن له ولي من الذل وكبره تكبيرا. هي پیغمبر صلى الله عليه وسلم جنة سانغا अल्लाह म्हणून पुकारा अथवा रहमान म्हणून. ज्या नावानं देखील तुम्ही पुकाराल त्याच्याकरता सर्व चांगलीच नावं आहेत. आणि आपली नमाज फार मोठ्या आवाजानेही पढू नका आणि फार खालच्या आवाजात, या दोन्ही दरम्यान मध्यम स्वरूपाच्या स्वराचा अवलंब करा आणि म्हणा स्तुती आहे त्या अल्लासाठी ज्यानं कोणाला पुतळीही बनवलं नाही आणि कोणी बादशाहीत देखील त्याचा भागीदार नाही आणि तो लाचारही नाही, की एखादा त्याचा पाठीराखा असावा आणि त्याचा महिमा वर्णन करा, कमाल दर्जाचा महिमा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहच्या नावाने जो अति मेहरबान आणि दयावान आहे. अल्हम्दुलिल्लाहिल्लजी अनज़ला अला अब्दिहिल किताब वलम यजअल लहु उवजा قَيِّمًا لِيُنذِرَ بَأْسًا شَدِيدًا مِنْ لَدُنْ وَيُبَشِّرَ الْمُؤْمِنِينَ الَّذِينَ يَعْمَلُونَ الصَّالِحَاتِ أَنَّ لَهُمْ أَجْرًا حَسَنًا مَاكِثِينَ فِيهِ أَبَدًا وَيُنذِرَ الَّذِينَ قَالُوا اتَّخَذَ اللَّهُ وَلَدًا مَا لَهُمْ بِهِ مِنْ عِلْمٍ وَلَا لِآبَائِهِمْ كَبُرَتْ كَلِمَةً تَخْرُجُ مِنْ أَفْوَاهِهِمْ إِنْ يَقُولُونَ إِلَّا كَذِبًا. استودي الله ستياه ज्यानं आपल्या दासावर हा ग्रंथ उतरवला आणि त्यात काही वक्रता ठेवली नाही, यथायोग्य सरळ गोष्ट सांगणारा ग्रंथ, जेणेकरून त्यानं लोकांना अल्लाच्या कठोर प्रकोपापासून सावध करावं आणि इमान आणून सत्कृत्य करणाऱ्यांना खुशखबर द्यावी की त्यांच्याकरता चांगला मोबदला आहे ज्यात ते सदैव राहतील. आणि त्या लोकांना भय दाखवावं जे सांगतात की अल्लानं कोणा एकाला मुलगा बनवला आहे. या गोष्टीचं यांनाही काही ज्ञान नाही आणि त्यांच्या वाडवडिलांना देखील नव्हतं. भयंकर गोष्ट आहे जी त्यांच्या तोंडातून निघते ते निव्वळ खोटं बनवतात. فَلَعَلَّكَ بَاخِعٌ نَّفْسَكَ عَلَىٰ آثَارِهِمْ إِن لَّمْ يُؤْمِنُوا بِهَٰذَا الْحَدِيثِ أَسَفًا إِنَّا جَعَلْنَا مَا عَلَى الْأَرْضِ زِينَةً لَّهَا لِنَبْلُوَهُمْ أَيُّهُمْ أَحْسَنُ عَمَلًا وَإِنَّا لَجَاعِلُونَ مَا عَلَيْهَا صَعِيدًا جُرُزًا. برادر هي پیغمبر صلی اللہ علیہ وسلم, कदाचित तुम्ही यांच्या मागे दुःखापायी आपले प्राण गमावणार आहात जर यांनी या शिकवणीवर इमान आणलं नाही. वस्तुस्थिती अशी आहे की हा जो काही सरंजाम पृथ्वीवर आहे त्याला आम्ही पृथ्वीचा शृंगार बनवला आहे जेणेकरून या लोकांची परीक्षा घ्यावी की यांच्यापैकी कोण अधिक चांगली कृत्य करणार आहे. सरतेशेवटी हे सर्व आम्ही एक सपाट मैदान बनवणार आहोत.
أم حسبت أن أصحاب الكهف والرقيم كانوا من آياتنا عجبا إذ أوى الفتية إلى الكهف فقالوا ربنا آتنا من لدنك رحمة وهيئ لنا من أمرنا رشدا فضربنا على آذانهم في الكهف سنين عددا ثم بعثناهم لنعلم أي الحزبين أحصى لما لبثوا أمدا काय तुम्ही समजत आहात की गुहा आणि शिलालेख वाले आमच्या एखाद्या मोठ्या चमत्कारिक निशाण्यांपैकी होते? जेव्हा ते काही नवयुवक गुहेत आश्रित झाले आणि त्यांनी सांगितलं, हे पालन करत्या, आम्हाला आपल्या विशेष कृपेनं नवाज आणि आमचा मामला दुरुस्त कर, तर आम्ही त्यांना त्याच गुहेत थोपटून वर्षानुवर्ष गाढ निद्रेत झोपवलं. मग आम्ही त्यांना उठवलं जेणेकरून पाहावं त्यांच्या दोन गटांपैकी कोण आपल्या वास्तव मुदतीची बरोबर गणना करतो. نحن نقص عليك نبأهم بالحق إنهم فتية آمنوا بربهم وزدناهم هدى وربطنا على قلوبهم إذ قاموا فقالوا ربنا رب السماوات والأرض لن ندعو من دونه إلها لقد قلنا إذا شططا هؤلاء قومنا اتخذوا من دونه آلهة لولا يأتون عليهم بسلطان بين فمن أظلم ممن افترى على الله كذبا وإن اعتزلتموهم وما يعبدون إلا الله فأووا إلى الكهف ينشر لكم ربكم من رحمته ويهيئ لكم من أمركم مرفقا. आम्ही त्यांची खरी कथा तुम्हाला ऐकवतो. ते काही नवयुवक होते, त्यांनी आपल्या रबवर इमान आणलं होतं आणि आम्ही त्यांना मार्गदर्शनात प्रगती प्रदान केली होती. आम्ही त्यांची हृदय त्यावेळी दृढ केली जेव्हा ते उभे राहिले आणि त्यांना ही घोषणा केली की आमचा रब तर केवळ तोच आहे जो आकाशांचा आणि पृथ्वीचा रब आहे. आम्ही त्याला सोडून इतर कोणत्याच देवाचा धावा करणार नाही. जर आम्ही असं करू तर अगदी अनुचित गोष्ट करू. मग त्यांनी आपसात एकमेकाला सांगितलं, हे आमचे लोक तर सृष्टीच्या पालनकर्त्याला सोडून इतरांना परमेश्वर बनून बसले आहेत. हे लोक त्यांच्या उपास्य असल्याबद्दल एखादा स्पष्ट पुरावा काढणार नाहीत. बरं, त्या इस्मापेक्षा मोठा अत्याचारी अन्य कोण असू शकतो ज्यानं अल्लावर कुभांड रचावं? आता ज्या अर्थी तुम्ही त्यांच्यापासून आणि त्यांच्या गैर अल्लाह उपास्यांपासून अलिप्त झाला आहात, तर चला आता अमुक गुहेत जाऊन आश्रय घ्या. तुमचा रब तुमच्यासाठी आपल्या कृपेचं छत्र विस्तृत करेल आणि तुमच्या कार्यासाठी सरंजाम उपलब्ध करून देईल. وترى الشمس إذا طلعت تزاور عن كهفهم ذات اليمين وإذا غربت تقرضهم ذات الشمال وهم في فجوة من ذلك من آيات الله من يهد الله فهو المهتد ومن يضلل فلن تجد له وليا مرشدا وتحسبهم أيقاظا وهم رقود ونقلبهم ذات اليمين وذات الشمال وكلبهم باسط ذراعيه بالوصيد لو اطلعت عليهم لوليت منهم فرارا ولملئت منهم رعبا. तुम्ही त्यांना गुहेत पाहिलं असतं तर तुम्हाला असं दिसून आलं असतं की सूर्य जेव्हा उदयाला येतो तेव्हा त्यांच्या गुहेला सोडून उजव्या बाजूला चढतो आणि जेव्हा अस्ताला जातो तेव्हा त्यांना चुकून डाव्या बाजूला खाली उतरतो. आणि हे आहेत की गुहेत एका विस्तृत जागे पडून आहेत. ही अल्लाच्या निशाण्यांपैकी एक आहे. ज्याला अल्लाह मार्ग दाखवतो तोच मार्ग प्राप्त करणार आहे आणि ज्याला अल्लानं भटकवलं त्याच्यासाठी तुम्हाला कोणताही मार्गदर्शक वाले आढळणार नाही. तुम्ही त्यांना पाहून असं समजलं असता की ते जागे आहेत, वस्तुत ते झोपलेले होते. आम्ही त्यांच्या उजव्या डाव्यापाशी बदलवत होतो आणि त्यांचा कुत्रा गुहेच्या तोंडाशी हात पसरून बसला होता. जर एखाद्या वेळी तुम्ही त्यांना डोकावून पाहिलं असतं तर उलट पावली पळ सुटला असता आणि तुमच्यावर त्यांच्या दृश्यानं दहशत बसली असती. وكذلك بعثناهم ليتساءلوا بينهم قال قائل منهم كم لبثتم قالوا لبثنا يوما أو بعض يوم قالوا ربكم أعلم بما لبثتم فبعثوا أحدكم بورقكم هذه إلى المدينة فلينظر أيها أزكى طعاما فليأتكم برزق منه وليتلطف
وليتلطف ولا يشعرن بكم أحدا إنهم إن يظهروا عليكم يرجموكم أو يعيدوكم في ملتهم ولن تفلحوا إذا أبدا وكذلك أعثرنا عليهم ليعلموا أن وعد الله حق وأن الساعة لا ريب فيها إذ يتنازعون بينهم أمرهم فقالوا بنوا عليهم بنيانا ربهم أعلم بهم قال الذين غلبوا على أمرهم لنتخذن عليهم مسجدا أني جاءت أجب شمتكرانا أمتنا أتهم بسولا जेणेकरून त्यांनी आपापसात थोडी विचारपूस करावी. त्यांच्यापैकी एकानं विचारलं, सांगा किती वेळ या स्थितीत राहिला? इतरांनी सांगितलं, कदाचित दिवसभर अथवा त्यापेक्षा काही कमी राहिलो असो. मग ते म्हणाले, अल्लाच बेहतर जाणतो की आमचा किती काळ या अवस्थेत गेला. चला आता आपल्यापैकी एखाद्याला चांदीचं हे नाणं देऊन शहरात पाठवूया आणि त्यानं पाहावं की सर्वात उत्तम जेवण कोठे मिळतं. तेथून त्यानं काहीतरी खायला आणावं आणि आवश्यक आहे की त्यानं जरा सावधगिरीनं काम केलं पाहिजे. असं होऊ नये की त्यानं आपण येथे आहोत म्हणून कोणाला कळू द्यावं. जर एखाद्या वेळी त्या लोकांचा हात आमच्यावर पडला तर बस दगडांनीच ठेचून ठार करतील अथवा बळजबरीनं आम्हाला आपल्या धर्मात परत नेतील आणि असं घडलं तर आम्ही कधीही सफल होणार नाही. अशा प्रकारे आम्ही शहरवासियांना त्यांच्या स्थितीबद्दल माहिती दिली जेणेकरून लोकांना कळावं की अल्लाचं वचन सत्य आहे आणि असं की कायमतची घटका निसंशय आले वाचून राहणार नाही. पण जरा कल्पना करा की जेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट खरोखर अशी होती त्यावेळी ते आपापसात याबद्दल भांडण करत होते की यांच्या गृहनिवासियांच्या बाबतीत काय केलं जावं. काही लोकांनी सांगितलं, यांच्यावर एक भिंत उभारा, यांचा रबच यांचा मामला बेहतर जाणतो. पण जे लोक त्यांच्या मामल्यात प्रभावी होते त्यांनी सांगितलं, आम्ही तर यांच्यावर एक प्रार्थना गृह बनवू. سيقولون ثلاثة رابعهم كلبهم ويقولون خمسة سادسهم كلبهم رجما بالغيب ويقولون سبعة وثامنهم كلبهم قل ربي أعلم بعدتهم ما يعلمهم إلا قليل فلا تمار فيهم إلا مراء ظاهرا ولا تستفت فيهم منهم أحدا ولا تقولن لشيء إني فاعل ذلك غدا إلا أن يشاء الله واذكر ربك إذا نسيت وقل عسى أن يهديني ربي لأقرب من هذا رشدا ولبثوا في كهفهم 300 سنين وازدادوا 9 قل الله أعلم بما لبثوا له غيب السماوات والأرض أبصر به وأسمع ما لهم من دونه من ولي ولا يشرك في حكمه أحدا काही लोक म्हणतील की ते 3 होते आणि 4 त्यांचा कुत्रा होता. आणखी काही इतर जण सांगून टाकतील की ते 5 होते आणि 6 त्यांचा कुत्रा होता. हे सर्व बकवास करत आहेत. काही इतर लोक म्हणतात की ते 7 होते आणि 8 त्यांचा कुत्रा होता. सांगा, माझा रबच बेहतर जाणतो की ते किती होते. थोडेच लोक त्यांची खरी संख्या जाणतात. म्हणून स्थूल चर्चेपेक्षा अधिक त्यांच्या संख्येसंबंधी लोकांशी विवादही करू नका आणि त्यांच्या संबंधी कोणाशी काही विचारू देखील नका. आणि पहा, कोणत्याही गोष्टीविषयी कधीही असं म्हणत जाऊ नका की मी हे काम उद्या करून टाकेन. तुम्ही काहीही करू शकत नाही याखेरीज की अल्लानेच इच्छा करावी. जर विस्मरणानं असली गोष्ट तोंडातून निघाली तर लगेच आपल्या रबची आठवण करा आणि म्हणा, आशा आहे की माझा रब याबाबतीत सन्मार्गाच्या अधिक जवळच्या गोष्टीकडे माझं मार्गदर्शन करेल. आणि ते आपल्या गृहीत 300 वर्ष राहिले आणि काही लोक कालगणनेत 9 वर्ष पुढे गेले आहेत. तुम्ही म्हणा, अल्लाह त्यांच्या मुक्कामाचा कालावधी अधिक जाणतो. आकाशाचे आणि पृथ्वीचे सर्व गुप्त अहवाल त्यालाच माहीत आहेत. किती छान आहे तो पाहणारा आणि ऐकणारा. पृथ्वी आणि आकाशातील निर्मितीची खबरदारी घेणारा त्याच्याशिवाय अन्य कोणी नाही आणि तो आपल्या राज्यात कोणालाही भागीदार करत नाही. واتل ما أوحي إليك من كتاب ربك لا مبدل لكلماته ولن تجد من دونه ملتحدا واصبر نفسك مع الذين يدعون ربهم بالغداة والعشي يريدون وجهه ولا تعد عيناك عنهم تريد زينة الحياة الدنيا ولا تطع من أغفلنا قلبه عن ذكرنا واتبع هواه وكان أمره فرطا
وقل الحق من ربكم فمن شاء فليؤمن ومن شاء فليكفر إنا أعتدنا للظالمين نارا أحاط بهم سرادقها وإن يستغيثوا يغاثوا بماء كالمهل يشوي الوجوه بئس الشراب وساءت مرتفقا إن الذين آمنوا وعملوا الصالحات إنا لا نضيع أجر من أحسن عملا أولئك لهم جنات عدن تجري من تحتهم الأنهار يحلون فيها من أساور من ذهب ويلبسون ثيابا خضرا من سندس وإستبرق متكئين فيها على الأرائك نعم الثواب وحسنت مرتفقا हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुमच्या रबच्या ग्रंथातून जे काही तुमच्याकडे दिव्य बोध पाठवले गेले आहे ते जसेच्या तसे ऐकवा. कोणीही त्याची प्रतिपादन बदलून टाकण्याचा अधिकारी नाही. आणि जर तुम्ही कोणासाठी त्यात फेरबदल कराल तर त्याच्यापासून बचाव करून पळ काढण्यास कोणतेही आश्रयस्थान तुम्हाला मिळणार नाही. आणि आपल्या मनाला त्या लोकांच्या सहचर्यात संतुष्ट करा जे आपल्या रबच्या प्रसन्नतेचे इच्छुक बनून सकाळी आणि संध्याकाळी त्याचा धावा करतात आणि त्याच्याकडून कदापि दृष्टी वळवू नका. काय तुम्ही इहलौकिक शोभा पसंत करता? कोणत्याही अशा व्यक्तीची आज्ञा पाळू नका ज्याच्या हृदयाला आम्ही आमच्या स्मरणापासून गाफील केलं आहे आणि ज्यानं आपल्या मनोवासनेचं अनुसरण अंगीकारलं आहे आणि ज्याची कार्यपद्धती न्यूनाधिक्यावर आधारलेली आहे. स्वच्छ सांगून टाका हे सत्य आहे तुमच्या रबकडून. आता ज्याची इच्छा असेल मान्य करावं आणि ज्याची इच्छा असेल त्यानं नाकारावं. आम्ही इन्कार करणाऱ्या जालिमांसाठी एक अग्नी तयार ठेवला आहे ज्याच्या ज्वालांनी त्यांना वेढून घेतलं आहे. तेथे जर ते पाणी मागतील तर अशा पाण्यानं त्यांचं आतिथ्य केलं जाईल जे तेलाच्या गाळासारखं असेल आणि त्यांचं तोंड होरपळून टाकेल. निकृष्टतम पेय पदार्थ आणि अत्यंत वाईट विश्रांती स्थान. उरले ते लोक जे मान्य करतील आणि सत्कृत्य करतील तर निश्चितच आम्ही सत्कृत्य करणाऱ्या लोकांचा मोबदला वाया घालवत नसतो. त्यांच्यासाठी सदाबहार स्वर्ग आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील तेथे ते सुवर्ण कंकणांनी विभूषित केले जातील. तलम रेशम आणि भरजरी आणि साटिनची हिरवी वस्त्र ते परिधान करतील आणि उच्चासनावर तक्के लावून बसतील. उत्तम मोबदला आणि उत्कृष्ट दर्जाचं निवासस्थान. واضرب لهم مثل الرجلين جعلنا لأحدهما جنتين من أعناب وحففناهما بنخل وجعلنا بينهما زرعا كلتا الجنتين آتت أكلها ولم تظلم منه شيئا وفجرنا خلالهما نهرا وكان له ثمر فقال لصاحبه وهو يحاوره أنا أكثر منك مالا وأعز نفرا ودخل جنته وهو ظالم لنفسه قال ما أظن أن تبيد هذه أبدا وما أظن الساعة قائمة ولئن رددت إلى ربي لأجدن خيرا منها منقلبا قال له صاحبه وهو يحاوره أكفرت بالذي خلقك من تراب ثم من نطفة أكفرت بالذي خلقك من تراب ثم من نطفة ثم سواك رجلا لكن هو الله ربي ولا أشرك بربي أحدا ولولا إذ دخلت جنتك قلت ما شاء الله لا قوة إلا بالله إن ترني أنا أقل منك مالا وولدا فعسى ربي أن يؤتيني خيرا من جنتك ويرسل عليها حسبانا من السماء فتصبح صعيدا زلقا أو يصبح ماؤها غورا فلن تستطيع له طلبا. هي پیغمبر صلى الله عليه وسلم त्यांच्यासमोर एक उदाहरण प्रस्तुत करा. दोन व्यक्ती होत्या. त्यांच्यापैकी एकाला आम्ही द्राक्षांच्या दोन बागा दिल्या आणि त्यांच्या भोवती खजुरीच्या झाडांची कुंपण लावली आणि त्यांच्या दरम्यान शेतीची जमीन ठेवली. दोन्ही बागा खूप फळल्या फुलल्या आणि फलोदयात त्यांनी जरा देखील उणीव ठेवली नाही. त्या बागांमध्ये आम्ही एक कालवा प्रवाहित केला आणि त्याला खूप नफा प्राप्त झाला. हे सर्व मिळाल्यावर एके दिवशी आपल्या शेजाऱ्याशी बोलताना तो म्हणाला, मी तुझ्यापेक्षा अधिक श्रीमंत आहे आणि तुझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान मनुष्यबळ राखतो. मग तो आपल्या जन्नतीत प्रविष्ट झाला आणि
स्वप्रकृती बाबतीत जुलमी बनून म्हणू लागला, मला वाटत नाही की ही दौलत कधी नष्ट होईल आणि कायमची घटका कधी येईल असंही मला वाटत नाही। तथापि जर एखाद्या वेळी माझ्या रबच्या हुजुरात मला परतवलं गेलं तरी यांच्यापेक्षा अधिक वैभवशाली जागा मी जरूर प्राप्त करीन। त्याच्या शेजाऱ्यानं बोलताना त्याला सांगितलं, काय तू कुफ्र करतोस त्या अस्तित्वाशी ज्यानं तुला मातीनं आणि नंतर वीर्यानं निर्माण केलं आणि तुला एक परिपूर्ण मानव बनून उभं केलं? राहिलो मी तर माझा रब तर तोच अल्लाह आहे आणि मी त्याच्याबरोबर कोणाशी भागीदार करत नाही। आणि जेव्हा तू आपल्या जन्नतीत प्रवेश करत होतास तेव्हा तुझ्या तोंडातून असं का निघालं नाही की जशी काही अल्लाची इच्छा त्याच्याशिवाय अन्य कोणीही शक्ती नाही? जर तुला मी संपत्ती आणि संततीत तुझ्यापेक्षा कमी आढळत आहे तर दुरापास्त नव्हे की माझ्या रबनं मला तुझ्या जन्नतीपेक्षा बेहतर प्रदान करावी आणि आकाशातून तुझ्या जन्नतीवर एखादं अरिष्ट पाठवावं ज्यामुळे ती साफ मैदान बनून राहावी अथवा त्याचं पाणी जमिनीत मुरावं आणि मग ते तुला कोणत्याही प्रकारे वर काढता येऊ नये। وأحيط بثمره فأصبح يقلب كفيه على ما أنفق فيها وهي خاوية على عروشها ويقول يا ليتني لم أشرك بربي أحدا ولم تكن له فئة ينصرونه من دون الله وما كان منتصرا هنالك الولاية لله الحق هو خير ثوابا وخير عقبا سلتشوتي غلاسة की त्याचे सर्व फळ नष्ट झाले आणि तो आपल्या द्राक्षांच्या बागेला मांडवावर उलटून पडल्याचं पाहून आपण केलेल्या लागवडीबद्दल हातवारे करत बसला आणि म्हणू लागला की अरे रे, मी आपल्या रबचा कोणी भागीदार ठरवला नसता, निघाले नाही अल्लाला सोडून त्याच्यापाशी एखादी टोळी अशी की त्याला मदत केली असती आणि करू शकला नाही तो स्वतः देखील त्या आपत्तीचा मुकाबला। त्यावेळी कळलं की कार्यसिद्धीचा अधिकार केवळ सत्यम अल्लासाठीच आहे, इनाम तेच बेहतर आहे जे त्यानं प्रदान करावं आणि शेवट तोच हितावह आहे जो त्यानं दाखवावा। واضرب لهم مثل الحياة الدنيا كماء أنزلناه من السماء فاختلط به نبات الأرض فأصبح هشيما تذروه الرياح وكان الله على كل شيء مقتدرا المال والبنون زينة الحياة الدنيا والباقيات الصالحات خير عند ربك ثوابا وخير أملا ويوم نسير الجبال وترى الأرض بارزة وحشرناهم فلم نغادر منهم أحدا हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना जगातील जीवनाची हकीकत या दृष्टांताद्वारे समजून द्या की आज आम्ही आकाशातून पाण्याचा वर्षाव केला म्हणून जमिनीची झुडप खूप घनदाट झाली आणि उद्या त्याच वनस्पती भुसा बनून राहिल्या ज्याला वारे उडवत फिरत आहेत। अल्लाह प्रत्येक गोष्टीवर सामर्थ्य संपन्न आहे। ही मालमत्ता आणि ही संपत्ती केवळ ऐहिक जीवनाची हंगामी शोभा आहे। वास्तविकत बाकी राहणारे सत्कृत्यच तुझ्या रबजवळ परिणामाच्या दृष्टीनं बेहतर आहेत आणि त्याच्यापासूनच चांगल्या आशा निगडीत केल्या जाऊ शकतात। وعرضوا على ربك صفا لقد جئتمونا كما خلقناكم أول مرة بل زعمتم ألن نجعل لكم موعدا ووضع الكتاب فترى المجرمين مشفقين مما فيه ويقولون يا ويلتنا ما لهذا الكتاب لا يغادر صغيرة ولا كبيرة إلا أحصاها ووجدوا ما عملوا حاضرا ولا يظلم ربك أحدا كاجي تهدن ساچهوي जेव्हा की आम्ही पर्वतांना चालवू आणि तुम्ही पृथ्वी पूर्णपणे नग्न पाहाल आणि आम्ही सर्व माणसांना अशा प्रकारे घेऊन गोळा करू की अगोदर आणि नंतरच्या पैकी एक देखील सुटणार नाही आणि सर्वच्या सर्व तुमच्या रबच्या हुजुरात ओळीओळीत हजर केले जातील। हे पहा, आलात ना तुम्ही आमच्यापाशी त्याचप्रमाणे जसं आम्ही तुम्हाला पहिल्यांदा निर्माण केलं होतं। तुम्ही तर असं समजला होता की आम्ही तुमच्यासाठी वायद्याची कोणतीही वेळ निश्चित केलेली नाही आणि कर्मनोंद पुढे ठेवली जाईल। त्यावेळी तुम्ही पाहाल की अपराधी आपल्या जीवन पुस्तकातील नोंदीला भीत असतील आणि म्हणत असतील की अरे रे, आमचं दुर्दैव हे कसलं पुस्तक आहे की आमची लहान मोठी कोणतीही कृती अशी उरली नाही जी यामध्ये नोंदली गेली नसावी। जे जे काही त्यांनी केलं होतं ते सर्व त्यांच्या पुढ्यात त्यांना आढळेल आणि तुझा रब कोणावर तिळमात्र जुलूम करणार नाही।
وَإِذْ قُلْنَا لِلْمَلَائِكَةِ اسْجُدُوا لِآدَمَ فَسَجَدُوا إِلَّا إِبْلِيسَ كَانَ مِنَ الْجِنِّ فَفَسَقَ عَنْ أَمْرِ رَبِّهِ أَفَتَتَّخِذُونَهُ وَذُرِّيَّتَهُ أَوْلِيَاءَ مِنْ دُونِي وَهُمْ لَكُمْ عَدُوٌّ بِئْسَ لِلظَّالِمِينَ بَدَلًا. سمرن کرا جمعہ میں فرشتر نے سانگتلا کہ آدم لا سجدہ کرا تمہا دن نے سجدہ کیلا پرنتو ابلیس نے کیلا نہیں تو جن پیکی ہوتا म्हणून आपल्या रबच्या हुकमाच्या अधीन ते बाहेर गेला. आता काय तुम्ही मला सोडून त्याला आणि त्याच्या संततीला आपला पालक बनवता? वास्तविकत ते तुमचे शत्रू आहेत. फारच वाईट बदल आहे ज्याला जालिम लोक अवलंबत आहेत. मी आकाश आणि पृथ्वी निर्माण करताना त्यांना बोलवलं नव्हतं आणि त्यांच्या स्वतःच्या निर्मितीत सुद्धा त्यांना सामील केलं नव्हतं. माझं काम हे नव्हे की भ्रष्ट करताना आपला सहाय्यक बनवत राहावं. मग काय करतील हे लोक त्या दिवशी जेव्हा की त्यांचा रब त्यांना म्हणेल की हाक मारा त्या विभूतींना ज्यांना तुम्ही माझे भागीदार समजून बसला होता. हे त्यांचा धावा करतील परंतु ते त्यांच्या मदतीला येणार नाहीत आणि आम्ही त्यांच्या दरम्यान विनाशाचा एकच खड्डा सामायिक करून टाकू. सर्व अपराधी त्या दिवशी अग्नी पाहतील आणि समजून घेतील की आता त्यांना त्यात पडायचं आहे आणि त्यांना त्यापासून वाचवण्यासाठी कोणतंही आश्रयस्थान मिळणार नाही. وما منع الناس أن يؤمنوا إذ جاءهم الهدى ويستغفروا ربهم إلا أن تأتيهم سنة الأولين أو يأتيهم العذاب قبلا. आम्ही ह्या कुराणात लोकांना तरे तरेनं समजावलं परंतु मनुष्य फारच भांडखोर ठरला आहे. त्याच्यासमोर जेव्हा मार्गदर्शन आलं तेव्हा ते मान्य करणं आणि आपल्या रबच्या हुजुरात क्षमा याचना करण्यापासून त्यांना बरं कोणत्या गोष्टीनं रोखलं? याशिवाय अन्य काहीच नाही की ते प्रतीक्षेत आहेत की त्यांच्याबरोबर तसंच काही व्हावं जसं पूर्वीच्या लोकसमूहाबरोबर घडलं आहे अथवा असं की त्यांनी प्रकोप समोर येताना पाहावं. وما نرسل المرسلين إلا مبشرين ومنذرين ويجادل الذين كفروا بالباطل ليدحضوا به الحق واتخذوا آياتي وما أنذروا هزوا. पैगंबरांना आम्ही या कामाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उद्देशाने पाठवत नसतो की त्यांनी खुशखबरी आणि तंबी देण्याची जबाबदारी पार पाडावी. पण काफिरांची स्थिती अशी आहे की ते असत्याची शस्त्र घेऊन सत्याची फजिती उडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी माझ्या आयतींना आणि त्यांना दिल्या गेलेल्या तंबींना चेष्टेचं साधन बनवलं आहे. ومن أظلم ممن ذكر بآيات ربه فأعرض عنها ونسي ما قدمت يداه إنا جعلنا على قلوبهم أكنة أن يفقهوه وفي آذانهم وقرا وإن تدعهم إلى الهدى فلن يهتدوا إذا أبدا. आणि त्या इस्मापेक्षा अधिक जुलमी अन्य कोण आहे ज्याला त्याच्या रबच्या आयती ऐकून उपदेश केला जावा आणि त्यानं त्यापासून पराडमुख व्हावं आणि त्या वाईट परिणामाला विसरावं की ज्याचा सरंजाम त्यानं स्वतःसाठी खुद्द आपल्या हातांनी केला आहे. ज्या लोकांनी ही पद्धत अवलंबली आहे त्यांच्या हृदयावर आम्ही आवरणं चढवली आहेत जे त्यांना कुराणचं म्हणणं समजू देत नाहीत आणि त्यांच्या कानात आम्ही बधिस्त आणली आहे. तुम्ही त्यांना मार्गदर्शनाकडे कितीही बोलवा ते या स्थितीत कधीही मार्गदर्शन प्राप्त करू शकणार नाहीत. وربك الغفور ذو الرحمة لو يؤاخذهم بما كسبوا لعجل لهم العذاب بل لهم موعد لن يجدوا من دونه موئلا. तुझा रब फार क्षमाशील आणि दयाळू आहे. त्यांना यांच्या कृतीवर यांना पकडू इच्छिल असत तर लवकरच प्रकोप पाठवला असता परंतु यांच्यासाठी एक वेळ ठरलेली आहे आणि त्यांच्यापासून वाचून पळ काढण्याचा यांना कोणताच मार्ग सापडणार नाही.
या प्रकोपग्रस्त वस्त्या तुमच्या समोर मौजूद आहेत, त्यांनी जेव्हा जुलूम केले तेव्हा आम्ही त्यांना नष्ट केलं आणि यांच्यापैकी प्रकोपाच्या विनाशासाठी आम्ही वेळ निश्चित करून ठेवली होती. وَإِذْ قَالَ مُوسَى لِفَتَاهُ لَا أَبْرَحُ حَتَّى أَبْلُغَ مَجْمَعَ الْبَحْرَيْنِ أَوْ أَمْضِيَ حُقُبًا فَلَمَّا بَلَغَ مَجْمَعَ بَيْنِهِمَا نَسِيَا حُوتَهُمَا فَاتَّخَذَ سَبِيلَهُ فِي الْبَحْرِ سَرَبًا فَلَمَّا جَاوَزَا قَالَ لِفَتَاهُ آتِنَا غَدَاءَنَا لَقَدْ لَقِينَا مِنْ سَفَرِنَا هَذَا نَصَبًا قال أرأيت إذ أوينا إلى الصخرة فإني نسيت الحوت وما أنسانيه إلا الشيطان أن أذكره واتخذ سبيله في البحر عجبا قال ذلك ما كنا نبغ فارتدا على آثارهما قصصا فوجدا عبدا من عبادنا آتيناه رحمة من عندنا وعلمناه من لدنا علما جرينا في حقيقة دائقوا जी मुसा अली इस्लामवर गुदरली होती. जेव्हा मुसा अली इस्लामनं आपल्या सेवकाला सांगितलं होतं की मी माझा प्रवास संपवणार नाही जोपर्यंत दोन्ही नद्यांच्या संगमावर पोहोचत नाही, अन्यथा मी एका दीर्घ काळापर्यंत चालतच राहीन. मग जेव्हा ते त्यांच्या संगमावर पोहोचले तेव्हा ते आपल्या माशापासून गाफील झाले आणि तो निघून अशा प्रकारे नदीत गेला जणू एखादा सुरुंग लागला असावा. पुढे जाऊन मुसा अली इस्लामने आपल्या सेवकाला सांगितलं, आणा आमची निहारी, आमच्या प्रवासात तर आम्ही भयंकर थकलो आहोत. सेवकानं सांगितलं, आपण पाहिलं हे काय घडलं? जेव्हा आम्ही त्या खडकाजवळ थांबलो होतो तेव्हा मला माशीची आठवण राहिली नाही आणि शैतानने मला इतकं गाफील करून टाकलं की मी त्याचा उल्लेख आपल्या समोर करण्यास विसरलो. मासा तर चमत्कारीरित्या निघून नदीत गेला. मुसा अली इस्लामनं सांगितलं, याचाच तर शोध आम्ही करत होतो. म्हणून ते दोघं आपल्या पदचिन्हावरून परत फिरले आणि तेथे त्यांना आमच्या दासापैकी एक दास पावला ज्याला आम्ही आपल्या कृपेनं नवाजलं होतं आणि आपल्यातर्फे एक विशेष ज्ञान प्रदान केलं होतं. قال إنك لن تستطيع معي صبرا وكيف تصبر على ما لم تحط به خبرا قال ستجدني إن شاء الله صابرا ولا أعصي لك أمرا قال فإن اتبعتني فلا تسألني عن شيء حتى أحدث لك منه ذكرا. मुसा अली इस्लामने त्याला सांगितलं, काय मी आपल्या समोर राहू शकतो जेणेकरून आपण मला देखील त्या शहाणपणाची शिकवण द्यावी जी आपल्याला शिकवली गेली आहे. त्यानं उत्तर दिलं, आपण माझ्या बरोबरीनं धीर धरू शकत नाही आणि ज्या गोष्टीची माहिती आपल्याला नसेल आपण त्यावर धीर तरी कसं धरू शकाल बरं? मुसा अली इस्लामनं सांगितलं, जर अल्लाहनं इच्छिलं तर मी आपल्याला संयमी आढळेन आणि कोणत्याही बाबतीत मी आपली अवैज्ञा करणार नाही. त्यानं सांगितलं, बरं जर आपण माझ्याबरोबर येत आहात तर मला कोणतीही गोष्ट आपण विचारू नये जोपर्यंत मी स्वतःच त्याचा उल्लेख आपल्या समोर करत नाही. انطلقا حتى إذا ركبا في السفينة خرقها قال أخرقتها لتغرق أهلها لقد جئت شيئا إمرا قال ألم أقل إنك لن تستطيع معي صبرا قال لا تؤاخذني بما نسيت ولا ترهقني من أمري عسرا. आता ते दोघं रवाना झाले. येत पावेतो की ते एका नावेत स्वार झाले. तेव्हा त्या व्यक्तीनं नावेत छिद्र पाडलं. मुसा अली इस्लामनं सांगितलं, आपण यात छिद्र पाडलं की जेणेकरून नावेतील सर्व लोकांना बुडून टाकावं, ही तर आपण एक भयंकर गोष्ट केली आहे. त्यानं सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की तुम्ही माझ्या बरोबरीनं धीर धरू शकत नाही? मुसा अली इस्लामनं सांगितलं, चूक भूलसाठी आपण मला धरू नका, माझ्या बाबतीत आपण जरा कठोरता दाखवू नका. فانطلقا حتى إذا لقيا غلاما فقتله قال أقتلت نفسا زكية بغير نفس لقد جئت شيئا نكرا. पुन्हा ते दोघं निघाले. येत पावेतो की त्यांना एक मुलगा भेटला.
आणि त्या व्यक्तीनं त्याला ठार करून टाकलं. मुसा इस्लामनं सांगितलं, आपण एका निरपराधाचे प्राण घेतले, वस्तुत त्यानं कुणाचा खून केला नव्हता, हे कृत्य तर आपण फारच वाईट केलं.